नमस्कार, मी प्रवीण सुरवसे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघामध्ये. खास गरज आपण बघितलं नाही. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्ली पासून ते दिल्ली कोणाचं आहे वार? ती काहीच करत नाही. आतापर्यंत काय केलं तर आता करणार. मतदारांना कोणत्या प्रश्नांना जावं लागतंय सामोरं? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? कसं आहे, आता तर आपण काय सांगू शकत नाही. गेल्या निवडणुकीत निवडून दिलेले उमेदवार त्याच पक्षात आहेत ना? कोणचा बी मुख्य आले तर आपल्याला काय देत नाहीत. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्सअप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय. लेट्सअपचा हा विशेष शो पाहायला विसरू नका. लेट्सअप मराठीवर. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज आपण आलो आहोत मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात. तोच जालना जिल्हा जिथं मराठा आरक्षणाची खरी लढाई ही सुरू झाली. आता या लढाईचा, या मराठा आरक्षणाचा या लोकसभा निवडणुकीवरती काही परिणाम होणार का आणि जालना जिल्ह्याचा कोण होणार खासदार? लोकांच्या मनात नेमके काय आहेत प्रश्न, ते सोडवले गेलेत का आणि त्यांच्या मनातला कोण खासदार होणार आहे, ते या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत जालन्यात. चला तर मग जनतेच्या समस्या आणि थेट जनतेमध्ये जाऊन आपण त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडूयात. चला तर मग मराठा आरक्षणाची लढाई जालना जिल्ह्यात चालू येतं. फटका बसल बीजेपीला? नाही बसणार. आता सध्या तर हवा फक्त रावसाहेब दानवे पाटलाचीच चालू आहे. जालना जिल्ह्यात तर वारस आमचे रावसाहेब दादा राहतील. जालना जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार उमेदवार आहे खासदारकीसाठी, काय वाटतं? लोक प्रोत्साहन देतील, त्यांना वोटिंग होईल? होईल ना, होईल ना. मी मुंबईला गेल्याच्या नंतर लोकांना मला फक्त दादाचं नाव सांगावं लागतं. दादाचं नाव सांगितलं लोक म्हणतात जालना. पण कामं बी तर दिसून राहिले ना, मग त्या कामाच्या हिशोबाने त्याला द्यावाच लागेल. कोण होईल खासदार? कल्याणराव काळे. काय वाटतं कोण होईल जालना जिल्ह्याचा खासदार? दानवे साहेब. दानवे साहेब संघटक होते. जालना जिल्ह्याचा खासदार म्हणजे एक तर बीजेपी सोडून बाकी कोण्याही पक्षात झाला. देशात कोण, राहुल गांधी की मोदी? अरे राहुल बाबा है नाही दूर दूर तक्के. भाजपचे काम पण आहेत आणि आश्वासन देता काम पण केलेले. कोण होणार जालना जिल्ह्याचा खासदार? आपण आलो आहोत जालना जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांच्या डोक्यात उमेदवार कोण आहे आणि कोण खासदार होईल? दादा काय वाटतं, कोणाची हवा आहे, कोण होईल खासदार जालना जिल्ह्याचा? जालना शहराचा जो विकास आहे, एक 25 वर्षापासून रावसाहेब दादा दानवे जालना शहराचे, जालना जिल्ह्याचे खासदार आहेत. पुन्हा 6व्यांदा ते खासदार होतील अशी सर्व जालनावासियांना खात्री आहे. एकीकडे काँग्रेसचे उमेदवार आता सध्या रिंगणात आहेत, त्यांच्याकडून देखील आता मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे. काय वाटतं, काही टफ होईल फाईट? आता सध्या तर हवा फक्त रावसाहेब दानवे पाटलाचीच चालू आहे. जिथं तिथं गेलं, सोशल मीडियाला बघितलं, गावगाव बघितलं, घरोघरी बघितलं, प्रत्येक घराघरात सध्या रावसाहेब दादा दानवे पाटलांची चर्चा चालू आहे. मराठा आरक्षणाची लढाई चालू आहे, जालना जिल्ह्यातूनच उगम झाला त्या मराठा आरक्षणाच्या लढाईला. काय वाटतं, किती फटका बसल दानवे? फटका तर तसा काही जास्त बसणार नाही दादांना, कारण की दादाचं काम आहे तसं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही वेगळा असा विषय केलेला नाही, त्यामुळं फटका काही असा जास्त बसणार नाही दादाला मराठा आरक्षणांचा. बाबा खूप निवडणुका बघितल्या असून तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये, काय वाटतं विकास कामं झाली आहेत जालना जिल्ह्याची? जालना जिल्ह्यात विकास कामं झालेली आहे. रेल्वेचा नवीन मार्ग जालना जळगाव जालना खामगाव हे मार्ग रेल्वेचा सुरू होणार आहे, होत आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना, जनतेला फायदा होईल त्या प्रवासाचा, येण्याजाण्याचं अंतर कमी होईल आणि डेव्हलपमेंट होतच आहे जालन्यात. आता अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या असाल, परंतु आता सध्या बीड आणि जालना हे दोन मतदारसंघ असे आहेत की जिथे आता जातीय राजकारण चाललं जात आहे, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, याच्यामुळं या निवडणुकीला जरासं वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. कसं पाहत आहे या जातीय समीकरणात? काय महत्त्व प्राप्त झालेलं असेल तरी मराठा मतदार किती आहे त्याच्यावर यांचं मतदानाचा अवलंबून आहे आणि मराठा मतदारांना तर त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त टक्केवारी जानवे साहेबांना मतदानाची होईल. दादा काय वाटतं, कोण होईल जालना जिल्ह्याचा खासदार? जालना जिल्ह्याचा खासदार म्हणजे एक तर बीजेपी सोडून बाकी कोण्याही पक्षात झाला तर आम्हाला काहीच अडचण नाही. बीजेपीचा नको आहे, कारण बीजेपीने आमच्या मराठ्यांची एवढी वाट लावलेली की आरक्षणाला विरोध आणि आमच्यावर लाठीचार्ज, आमच्या आई बहिणीजीवर लाठीचार्ज केला आहे तो आम्ही विसरू शकत नाही. यामुळं बीजेपी सोडून आम्ही कोण्याही पक्षाला मतदान करणार, तर त्या पर्याय म्हणून आम्हाला एकच आहे तर काँग्रेसला मतदान आम्ही करणार. काय वाटतं, कोणाचं आहे जिल्ह्यात वार?
जालना जिल्ह्यात वारस आमचे रावसाहेब दादा राहतील आणि सहाव्यांदा षटकार ते 100% मारणार आहे, कारण विकासाची गंगा जी ती दादाच्याच हातानं व्हायला लागली. गेले अनेक टर्म भाजपची सत्ता राहिलेली आहे, काँग्रेसला इथं गड पुन्हा आणता आला नाही आहे, तर काय वाटतं यंदाची निवडणुकीत आणि मराठा आरक्षणाचा फटका असं काही समीकरणामुळं काही होईल का वेगळं असं काही? नाही नाही, असं काही फरक पडणार नाही, थोडंफार आहे काही ते दादाच्या याच्यातून माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, आणि ते असं काही हे नाही. आणि काँग्रेसकडे काही मुद्दे राहिलेलेच नाही विकासाच्या बाबतीत, तर पाहिलं त्यांच्या 70 वर्षापासून तर आहेच नाही काही. त्यांनी आता लोक जो जालन्याचा हे केला गड्ड्यामय, आमच्या दादानं तरी आज जालन्याचा जो केला, आज गड्ड्यातून आमच्या दादानं डायरेक्ट देशाच्या पातळीवर नाव नेऊन ठेवलेलं आहे, आणि दादासाठी आमचं काहीच नाही. यावेळेस आम्ही षटकार मारणार म्हणजे मारणार. दादा काय वाटतं तुम्हाला की कुठले विकास कामं होणं अपेक्षित आहेत जे आजवर झालेत, आणि आणखी काय अपेक्षित आहे की झाले पाहिजे जेणेकरून मतदारसंघ हा प्रगल्भ होईल? आज घडीला जालना शहरामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये 90% विकासाचे कामं रावसाहेब दादाच्या माध्यमातून झालेले आहेत. जो राज्य पातळीवरचा ड्रायपोर्ट प्रोजेक्ट असेल तो जालना शहरामध्ये मला वाटते भारतातला 3रा का 2रा प्रोजेक्ट हा आपल्या जालन्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळं शहराचं आणि जिल्ह्याचं नाव हे देश पातळीवर, आता मी 99 पासून जवळजवळ मुंबईला जातो आहे, मुंबईला गेलं तर मला त्यावेळेस सांगावं लागत होतं की मी जालन्याचं आहे, जालन्याला लोक ओळखत नव्हते, लोकांना औरंगाबाद सांगावं लागत होतं. आज परिस्थिती अशी झाली या 10 वर्षामध्ये की मी मुंबईला गेल्याच्या नंतर लोकांना मला फक्त दादाचं नाव सांगावं लागतं, दादाचं नाव सांगितलं लोक म्हणतात जालना. त्याच्यामुळं जालन्याचं नाव हे देश पातळीवर दादा नेलेलं आहे. विकास हा 90% जालन्याचा दादाच्या माध्यमातून झालेला आहे. काय वाटतं आरक्षणाची जी लढाई चालू आहे, काळे हा मुद्दा पुढं घेऊन त्यांना फायदा होईल किंवा दादांना याचा काही फटका बसेल? असं काही होणार नाही, कारण दादानं जो विकास केलेला आहे, विकास कामामध्ये जालन्याच्या आजूबाजूला प्रत्येकाच्या पूर्ण गावामध्ये पूर्ण शहरामध्ये फक्त सिमेंट रोडचे काम झालेले आहे, म्हणजे जे विकास झालेला आहे त्या विकासावर मतदान होणार आहे, बाकी काही नाही. बाबा काय वाटतं की आता भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातो आहे, मात्र राज्यामध्ये बरेचसे समीकरणं बदलले गेले, पक्ष फुटले, त्यानंतर भाजपमध्ये सामील होत आले, एक एक पक्ष आले, तर याचा काही कुठं फटका बसेल? काही विशेष फटका बसणार नाही, आपके बार 405 के उपरच आहे. काय वाटतं 405 नारा होईल शक्य? 100% दादाच्या याच्यावर 100% होणार आहे, काही विशेष नाही. आम्हाला मोदी साहेबांवर विश्वास आहे, त्याच्यामुळं आम्ही 405 100% करणार आहे. काँग्रेसचं नेतृत्व कुठंतरी कमी पडत आहे आणि त्यामुळेच पुन्हा दानवेंना इथं साथ मिळेल असं वाटतंय? हो, काँग्रेसचं नेतृत्व खरंच इथं कमी पडतंय, कारण की त्याला उमेदवार कोण द्यावं हेच त्यांच्या लवकर निश्चित झालं नव्हतं. शेवटच्या टायमामध्ये त्यांचा उमेदवार निश्चित झाला आहे, ते पण मला वाटतं काही चर्चेतून किंवा माध्यमातून माहीत पडलं की ते पण घेण्यास उत्सुक नव्हते, पण ते त्यांच्यावर लादलं गेलं आहे उमेदवारी अशा पद्धतीने. त्यामुळं दादांना रावसाहेब दादांना इथं चांगलाच हे फायदा होणार आहे. बरं, मतदारसंघात काय तुम्हाला अपेक्षित आहे, बोके काय कामं झाले पाहिजे? आता येणाऱ्या या निवडणुका आहेत, भरपूर चालली यावेळेस रोडचे वगैरे काम, आणि दानवे साहेबच येणार जवळजवळ, शक्यतो निवडू बस, बाकी काही. अजून समजा पंचवार्षिक पुढचे आहे, तर ह्या 5 वर्षामध्ये विकास कामं जिल्ह्यात आणखी कोणकोणती कामं झाली पाहिजे? दुष्काळी जिल्हा म्हणून बघितला जातो, तर पाण्याचा विषय असतो, कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे जालना जिल्ह्याचा जवळजवळ, तो एक व्हायला पाहिजे, बाकी काही. काय वाटतं इथं मराठा आरक्षण पेटलं होतं जालना जिल्ह्यात, काही फटका बसेल? थोडं 10-5% फटका आहेच या गोष्टीबद्दल. आणि सध्या काँग्रेसचे बी उमेदवार आहेत, आता तो हा मुद्दा जर त्यांनी लावून धरला तर काय वाटतं दादांचे एक साईडचे कामं आणि हे आरक्षण फटका काही होईल का? असं काही तुल्यबळ जेम सारखंच होणार आहे जवळजवळ, तर दोघांपैकी होणार लढत चांगलीच होणार आहे जवळजवळ, जोरदार लढत आहे यावेळेस. बाबा कोण होईल खासदार, काय वाटतं जालना जिल्ह्यामध्ये? दानवे. काय काय कामं झाली, विकास कामं झाली किंवा काय कशा, म्हणजे कसं काय दानवे साहेबच कसं काय? ह्या वर्षात जे कामं केले दानवे साहेबांनी 25 वर्षात नव्हते केले, या वर्षात इतके कामं केले की कोणालाच काही सुधरू नाही राहिलं, असं वाटून राहिलं लोकांना की ते एकटाच खाऊ राहिला काय की, पण कामं बी तर दिसू राहिले ना, मग त्या कामाच्या हिशोबाने त्याला या द्यावंच लागेल. जरी त्यांना आधी नाही केले केले सत्ता होती नव्हती ते प्रश्न वेगळा, पण यंदा कामं केले त्याला तर द्यावंच लागेल ना. काय वाटतं कोण होईल जालना जिल्ह्याचं खासदार? अरे दाने साहेब येणार आहे, भाजपाही येणार आहे. आणि 405 नारा दिला जातोय मोदींकडून, होईल का? होईल, बिलकुल. देशात कोण, राहुल गांधी की मोदी? अरे राहुल बाबा है नाही दूर दूर तक के, आता क्या उसको चलो बड़े. मग काय मोदीच का?
मोदीच मोदी 100% मोदी. काय वाटतं कोण होईल खासदार? खासदार पहा, सध्या जे नेतृत्व आहे त्याच्याबद्दलची प्रचंड नाराजी एवढं सांगता येईल. काँग्रेसचे उमेदवार आहेत आता प्रतिस्पर्धी म्हणून, तर काय वाटतं त्यांच्या बाजूने वारे वाहतील? त्यांच्या बाजूनं सध्या जे खासदार आहेत त्यांचा विरोध, त्यांची विचारसरणी नकोय म्हणून मग निवड, मग पर्याय काँग्रेसशिवाय नाहीच ना. मराठा आरक्षणाची लढाई जालना जिल्ह्यात चालू आहे, तर फटका बसल बीजेपीला? नाही बसणार. थोडाफार फटका आता जनसामान्य जनता आहे त्यांचं, थोडाफार फटका बसणार जे, पण तरी पण जालना जिल्ह्यात बीजेपीचाच खासदार होणार. बीजेपीचा काय कामं झाली तर काय अपेक्षित आहे तुम्हाला अजून कामं? कामं भरपूर झाले जालना जिल्ह्यात, सर्व सिमेंट रस्ते झाले, ड्रायपोर्ट सारखा प्रकल्प झाला, ITC सारखं कॉलेज झालं, पुन्हा राजूर गणपतीसारखा तिथला राजूर गणपतीचा विकास झाला, आपला रेल्वे स्टेशनचा विकास झाला, वंदे भारतसारखी रेल्वे आली, सर्व विकास जालना जेवढा पाहिजे होता तेवढा झाला. जोपर्यंत दानवेसाहेब 25 वर्ष खासदार होते त्यातले 10 वर्ष त्यांचे सत्तेत आले, 10 वर्षात जेवढा जनतेला अपेक्षित होता तेवढा विकास त्यांनी केला. ते म्हणतायत काँग्रेसची सत्ता आली तरी बी प्रश्न चालूच होते, तर BJP आता तुम्ही म्हणतायत की BJP नाही आलं पाहिजे काँग्रेस आलं पाहिजे, म्हणजे काँग्रेसच्या काळातही तेच होत्या समस्या जे आजही? काँग्रेसच्या काळात समस्या होत्या, पण जी महागाई पाहता आणि जे शेतकऱ्याच्या बाजारभावाला हे पाहता, बाजारभाव जर बघितला तर तुम्ही आज सोयाबीन त्यावेळेस 5,000 किमान जात होती, 700 रुपयाला DAP भेटत होती, आज 1100 रुपयाला DAP भेटती आणि 1100 रुपयाला गॅस भेटतो, त्यावेळेस 350 रुपयाला गॅस भेटायचा, 60 रुपये डिझेल लिटरना पेट्रोल भेटायचं. ठीक आहे, आमच्या बाजारभाव शेतकऱ्याच्या मालाला जो भाव आहे तो स्थायी आहे, परंतु जी महागाई वाढली ती काँग्रेसच्या काळात नव्हती ना, BJP काळात वाढली ना, पण आमच्या शेतकऱ्याचा भाव बाजारभाव वाढला का? नाही वाढला. तर त्यामुळं आम्हाला पर्याय वाटतं की काँग्रेस बरं होतं. आणि ठीक आहे, 5,000 रुपये 2,000 रुपये जे आम्हाला लालच देतात GST माध्यमातून, शेतकऱ्याच्या माध्यमातून, ते उकळून घेतात वापस. दादा काय वाटतं कोण होईल जालना जिल्ह्याचा खासदार? खासदार आता सध्या दानवेसाहेबच होतील अशी आमची इच्छा आहे, आणि त्यांची कामं वगैरे सध्या तरी ठीकठाक आहे, आणि ज्यावेळेस ते आत्तापर्यंत ज्या लीडने येत होते ते लीडमध्ये थोडा परिणाम होईल, पण 100% तेच निवडून येते. एकीकडं आता खासदारांची कामं म्हणतात, पण मराठा आरक्षणाची लढाईमुळं कुठंतरी थोडंसं फरक पडेल असं वाटतंय का? फरक पडेल, पण पाहिजे तेवढं नाही पडणार, लीड थोडी कमीच होईल ना, कारण आरक्षणाबद्दल लोक नाराज आहेत थोडंफार, कारण आरक्षणाच्या लढ्यामध्ये थोडंसं साहेबांनी सहभाग घेतला असता तर अजून फरक पडला असतो, कारण अशी चर्चा आहे सगळीकडं, म्हणून मी पण म्हणतो आहे. आणि कोणती विकास कामं झाली किंवा काय अपेक्षित आहे तुम्हाला अजून? कामं भरपूर बऱ्यापैकी झालेले, रोडचे झालेले, आमची तर एक नगर परिषदचं मोतीबागचं आहे, तिथं रेल्वे ट्रॅक वगैरे बनवला आहे त्यांनी बऱ्यापैकी, आपल्या मोतीबागला तलाव जो आहे ना तिथं तिरंगा वगैरे झेंडा लावलेला आहे, आणि बाकी राजूर भोकरदन रोड हा पण आता सिमेंट रोड झालेला आहे, शहरातली बऱ्यापैकी चांगली कामं चालू आहेत. दादा काय वाटतं देशात कोण, मोदी की राहुल गांधी? देशात कोणाची सत्ता येईल देशात, मोदी की राहुल गांधी? आता निर्णय तर सांगता येणार नाही, पण तरी मोदी सरकार येईल. काँग्रेस पुन्हा सांगतंय की हालात बदलेगा हात द्या साथ, काय वाटतं? काय खरं दिसत नाही. मोदींचं मग 400 पारचा नारा होईल खरा? होईल होईल. इकडं जिल्ह्यात राज्यात आहे का भाजप वाटतंय का? हो भाजप आहे. का म्हणजे भाजपची कामं म्हणतायत की आश्वासनं म्हणतायत? भाजपचे कामं पण आहेत आणि आश्वासनं देता कामं पण केलेले. काँग्रेस कुठं कमी पडतंय असं वाटतंय? काँग्रेस ज्यावेळेस 10 वर्षाच्या काळाच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस कामं होत होते, पण काँग्रेस ज्यावेळेस गेल्यानंतर मग भाजपच आला. काय वाटतं कोण होईल जालना जिल्ह्याचा खासदार? दानवेसाहेब. दानवेसाहेब संकट होते. कुठली कामं झाली कुठली झालेली नाही आहे काय वाटतं? जालन्यामध्ये त्यांनी बरेचसे काही कामं केलेले आहे, सिमेंट रोड आता बरेचसे जागा ठिकठिकाणी योग्य चांगली चालू सध्या, गल्ल्यामध्ये बोळ्यामध्ये म्हणजे भरपूर जागेवर त्यांनी सिमेंट रस्ते वगैरे केलेले आहे, आणि त्यामध्ये त्यांनी मुंबई एक्सप्रेस मेट्रो ट्रेन आणलेली त्यांनी परत, तिचा एक फायदा झालेला आहे जालन्यासाठी. त्याच्यानंतर ड्रायफ्रूटचं वगैरे त्याचं काम चालू आहे, तिचा स्पॉट चांगला झाल्यानंतर अजून जालन्याला अजून नाम किती होऊन जाईल त्याच्यामध्ये. आरक्षणाच्या लढाईचा मुद्दा घेऊन काँग्रेस पुढे जाईल आणि त्याचा फटका कुठं दानवेंना बसेल असं वाटतं का?
नाही, आरक्षणचा जातीपात घात करून सनी काही उपयोग नाही त्याच्यामध्ये, जे काम करेल तो समोर येणार आहे. आणि याच्यामध्ये जरी तसं जर कोणाच्या शब्दाचं झालं असेल पण दानवे साहेबच येतील, पण लीड थोडी तुटवली. एक मतदार म्हणून काय वाटतं, विकास कामांवरती निवडणूक झाली पाहिजे की फक्त आरोप प्रत्यारोपावर? माझ्या मते तर विकास कामावर मतदान व्हायला पाहिजे. विकास कामं झालेली आहेत, मात्र आता काँग्रेसकडून आरोप केला जातोय की बीजेपीच्या काळात कामं होत नाहीत, केवळ आश्वासनं दिली जात आहेत, घोषणा केल्या जात आहेत. नाही, हे चुकीचं आहे. कामं तर झालेलेच आहेत ना, काम झाले असे विषय नाही ना, काम झाले म्हणून मी बोलायलो. गेले अनेक टर्म भाजपची सत्ता होती, पण 2009 काँग्रेसचे जे आत्ता उमेदवार आहेत काळे यांनीच दानवेंना घाम फोडला होता. अक्षरशः 7-8 हजार मतांनी दानवेंची उमेदवार ते निवडून आले होते. यंदा तशी फाईट होईल वाटतं का? नाही, तशी नाही होऊ शकत. यंदा तशी नाही होऊ शकत. काय वाटतं, 2009 पुनरावृत्ती होईल का यावेळेस? नाही होणार सर. काही टफ फाईट वगैरे? नाही, आता तसं तगडा उमेदवार कोणीच नाही राहिला ना त्यांच्या विरोधात, कारण पहिल्या वेळेस पहिली टर्म होती त्यावेळेस ते थोडंसं पिकअपमध्ये होते काळे साहेब, तो वाटत होतं त्यावेळेस, परंतु आज तसं काही दिसत नाही वातावरण. ज्यावेळेस 2009 त्यांना जी फाईट बसली होती तर त्यांनी तो आतापर्यंत त्यांनी तो कार्यकाळ पूर्ण भरून काढलेला आहे, आणि आता ते खूप टफमध्ये आहेत. आता ते काळ ते दिवस नाही येणार परत त्यांना टफसाठी. त्यांना धन्यवाद. राज्यात पक्षांची फोटाफूट झाली, शिवसेना असो राष्ट्रवादी असो, भाजपकडे ते पक्ष गेलेत, तर त्याचा फटका बसेल असं वाटतंय का? नाही बसणार. नाही, लोक भाजपच्या बाजूने राहतील. राहतील. आता मतदानासाठी येणार आहे तर तुमच्याकडे आश्वासनं घेऊन येतील, त्यावेळेस काय मागणी, काय प्रमुख मागणी राहणार तुमची त्यांच्याकडे? रोड, सरकारी संडास आणि पाणी, हा एवढी मागणी आहे. काय वाटतं, जालना जिल्ह्यात टफ फाईट होईल का? टफ होईल ना. टफ होईल. कोण होईल खासदार? कल्याणराव काळे. कल्याणराव काळे 100%. कुठं बीजेपी कमी पडलंय? बीजेपी काय, हेच आता मराठा याच्या आंदोलनापासूनच तिथूनच बीजेपी जास्त करून कमी पडलेलं आहे. टप म्हणजे कल्याण काळेच आहे आपल्या जालन्यामध्ये. फिक्स आहे, फिक्स खासदार. कोण, मोदी का राहुल गांधी? राहुल गांधी. का राहुल गांधी? काय वाटतंय, राहुल गांधी कुठं कमी पडतायत का? कारण मोदींचा चेहरा दिसतोय सगळीकडे. म्हणजे बुढे ते अच्छे दिन आहे, काय काय अच्छे दिन आहे बघा, पब्लिक के अच्छे दिन काय काय आहे. आता 400 पारचा नारा दिला जातो, ते 400 पार होणार, 400 पार होईल का? जब होऊंगा जब होऊंगा. अभी तुरंत ते क्या चेहरा, पब्लिक का नुकसान आहे का फायदा आहे देखू पहिले. काही भाजप कुठं कमी पडते किंवा भाजपकडून आश्वासन आहे, राहुल गांधींकडून कोणती अपेक्षा आहे? नाही, ऐसा कुछ नाही. ऐसा कोई भी आओ सरकार, पण आपला बोलणं हे की पब्लिक का फायदा होणार, कोई भी सरकार क्यों नाही आता, पण जैसा अच्छे कोई भी हो नुकसान नाही होणार पब्लिक का. जालना जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार उमेदवार आहे खासदारकीसाठी, काय वाटतं, लोक प्रोत्साहन देतील, त्यांना वोटिंग होईल? होईल ना, होईल ना. मतदारसंघातले काही प्रश्न आहेत जालना जिल्ह्यातले जे काही भाजपच्या काळात झाले नाही? झाले. कोणती एखादी प्रमुख आहे? ऐसा तो मालूम नाही इतका कुछ. अभी काय वाटतं तुम्हाला, काय कुठले समस्या सोडल्या पाहिजे उमेदवारांनी, कुठल्या समस्या सोडवल्या पाहिजे तुम्हाला? आमच्या चेंबरमध्ये भरतेत ना तर पाणी काढा, नाल्या काढायलाच कोणी येत नाही, आणि पाणी बरोबर सोडत नाही, 8-8 दिवसाला पाणी नाही सोडत, पाणी सोडायला पाहिजे. आता उमेदवार येतील तुमच्याकडे मतं मागायला? खंब्याची लाईट गेलेली सध्या, तर ते पण नाही लावलेले. आता उमेदवार येतील, गेल्या निवडणुकीत हे प्रश्न होते सोडवले गेले की नाही? काहीतरी काही सोडवले, रोड झाले, पण चंबर पाणी गुततय ना आता बी त्याच्यामध्ये. मग आता कोणकोणते आता उमेदवार येतील तुमच्याकडे मतं मागण्यासाठी ना, तर त्यावेळेस कोणकोणत्या समस्या तुम्ही सांगणार त्यांना, काय झालं पाहिजे बो तुमच्या मतदारसंघात? हेच नाल्याचं काम झालं पाहिजे, लाईटाचं काम झालं पाहिजे, आणि परत काही लोन घेऊनचं काय असलं तर ते अण्णाभाऊ साठेचं ते पण काही पास करायला पाहिजे गरीब लोकांचं. महिलांसाठी प्रामुख्याने कोणत्या मागण्या तुम्हाला वाटतं, बचत गट वगैरे, की त्यांनी बचत गटातून अर्थसहाय्य वगैरे? असे बचत गट चालू आहे आमचे, प्रायव्हेट जे आहेत ते, सरकारी तर नाही आहे आम्हाला काही. सरकारकडून काय अपेक्षित आहे? काही लोन वगैरे घरासाठी, किंवा काही आता गरीब लोकांचं कर्ज हे राहते तर ते त्याच्यासाठी त्यांना द्यायला पाहिजे काहीतरी लोन वगैरे, अण्णाभाऊ साठेचं. बस हेच मागणी आमची. दादा काय वाटतं, कोण होईल खासदार? हा बोल नाही सांगते, दानवे साहेब कचे साहेब आहे. काय झालाय मतदारसंघाचा विकास? विकास झाला म्हणून काय?
जालने का खरं अच्छा विकास. कोणती महत्वाची अशी कामं जी मतदारसंघातली झालेली आहे? रेल्वे की कामं करे, रोड कामं करे, हे करे. काय वाटतं दादा कोण होईल खासदार? दानवे साहेब. कोणती कामं महत्वाची वाटत आहे तुला झाली आहे? झाली आहे पूर्ण कामं. तसे तर दानवे साहेब तेव्हापासून हे झाले, खासदार झाले, तेव्हापासून तर जालना तर सुधारलं आणि आणखी पुढं सुधरल असं आम्हाला अपेक्षित. काय वाटतं मोदी की राहुल गांधी देशात? मोदी. आणि जालना जिल्ह्याचा खासदार? रावसाहेब पाटील. दानवे पाटील. पण आरक्षणाची लढाई चालू आहे तुमचं जालना जिल्ह्यात, ते उगम झाला. कसं वाटतं काही फरक पडेल? नाही काही फरक पडणार नाही एवढा. तर काही समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न असो, दुष्काळी जिल्हा आहे, प्रत्येक वेळेस प्रश्न राहतात ना. असं काही नाही की आताच प्रश्न आहे. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा प्रश्न होते, आता ते चालूच राहणार समजा प्रश्न.